अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अल्पवयीन मुलीने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून जामनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह चंदुलाल कोठारी, सुनील कोचर, ऋषभ विकास ललवाणी, भावना ललवाणी, भावेश ललवाणी या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन मुलीने दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार भादवी कलम 354 अ, पॉस्को कलम 12 सह, विवाह प्रतिबंध कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी व घटनास्थळ हे जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने आज अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे गुन्हा वर्ग केल्याने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे या गुन्ह्याचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत। जामनेर पोलीस स्टेशनला आज रोजी अपराध क्रमांक 68/2021 भादवी कलम 354 अ, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 कलम 11 व बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचे कागदपत्र आपल्याला श्रीरामपूर पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथून माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या कार्यालयामार्फत आज रोजी पोलीस स्टेशनला प्राप्त झालेले आहेत। त्यानुसार आरोपी या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी विरोधात पोलीस स्टेशनला वरील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास ओपनी किशोर पाटील हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। या गुन्ह्यात आरोपी चंदुलाल सोहालाल कोठारी नंबर 2 आहे, पारस झुंबरलाल ललवाणी, सुनील कोचर, ऋषभ विकास ललवाणी, सासरे विकास ललवाणी, भावेश विकास ललवाणी, सासू भावना विकास ललवाणी यांच्या विरोधात पोलिसांना गुन्हा दाखल आहे। या 7 आरोपींपैकी कोणाला अटक वगैरे काही? सध्या आरोपी अटक नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।